नमस्कार, मी स्वीटी. वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. व्यवस्थापकाने मालकाला लावला चुना, 20 लाखांचा बनावट कूलर्सची विक्री. 8 टन गोमासाने भरलेला ट्रक जप्त, मध्यरात्री केली जात होती गोमासाची वाहतूक. आणि खिंडसी तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, घरगुती वादातून जिम ट्रेनरची आत्महत्या. आता सविस्तर वृत्त. कूलर कंपनीतील व्यवस्थापकाने मालकाला चुना लावत बनावट कूलर्स तयार केले व 20 लाखाच्या मालाची विक्री केली. कंपनीचे नाव वापरून बनावट कूलर विक्रीच्या रॅकेटची माहिती मिळाल्यावर जाब विचारला असता त्याने मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. राम कूलर नावाची एक सुप्रसिद्ध कंपनी आहे आमच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत. त्या कंपनीत सन 2021 मध्ये एक सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पोस्टवर एक चौबे नावाच्या माणसाला नोकरी दिली होती. त्या नोकरीत काही कंडिशन टाकल्या होत्या की त्यांनी कोणत्याही प्रकारची कंपनीची गोपनीय माहिती बाहेर काढायची नाही, शिवाय कोणताही बिझनेस करायचा नाही नोकरीत असताना. असं असताना देखील त्याने कंपनीचे जे जुने ग्राहक होते त्यांच्याशी संवाद साधून कंपनी जे कूलर्स नागपूर शहरात विकते त्यापेक्षा जास्त डिस्काउंट देऊन राज्याच्या बाहेर विकते, जसे राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी. अशा राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जाणारे कूलर्स त्यांनी स्वतःच्या नावाने राम इंटरप्राईज नावाची एक फर्म सुरू केली आणि त्या फर्ममध्ये राम कूलर्सचे जे जुने ग्राहक होते त्यांच्याकडनं पैसे वसूल केले आणि स्वतःच्या नावाने माल सप्लाय केला आणि जो राम कूलरला होणारा प्रॉफिट होता तो स्वतःकडे वळवून त्यांनी जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त रकमेची फसवणूक केलेली आहे. आरोपी विरुद्ध आपण टेक्निकल एव्हिडन्स जमा करत आहोत. काही बँक डिटेल, बाजारातील काही व्यापारी यांचे स्टेटमेंट घेऊन यापुढे आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत. पहाटे 3 वाजता ऑटोमोटिव्ह चौक परिसरातील संदिग्ध ट्रकवर कारवाई करत यशोधरा पोलिसांनी 8 टन गोमासाने भरलेल्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक केली असून एकूण 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोधरा थाना हमेशा ही कारवाई में आगे रहा है. कल रात को भी उनकी पुलिस स्टेशन की टीम पेट्रोलिंग करते समय सवेरे 3 बजे के दरमियान ऑटोमेटिक चौक के पास एक उनको आइशर सस्पेक्ट लगा, उसका पीछा करके उन्होंने उसको चेक किए तो आइशर में एक मांस से भरा हुआ आइशर था. वो ड्राइवर और कंडक्टर पूछताछ करने के बाद पता चला कि वो गोमा से ऐसा उन्होंने बताया है. वो तो उन्होंने थाने में ला के उनके ऊपर गुना दाखिल करके कार्रवाई दोनों को अरेस्ट किया है. आइशर मालक यानी जो गोमास है या नहीं है वो अभी चेक करने के लिए भेज रहे हैं. ड्राइवर और कंडक्टर ने तो बताया है कि वो गोमास है. और उसके बाद कहाँ से लाए है, कहाँ पे ये वो आए, उसके आगे की जांच जा रही है. तो इसमें मांस करीब 8 टन के आसपास है. 8 टन का मांस 8 लाख रुपये और गाड़ी आयशर गाड़ी बेच लगा ऐसा 28 लाख का माल मुद्देमाल जब्त हुआ है. ये कार्रवाई बेदुलकर जो यहाँ के इंचार्ज है बेदुलकर साहब उनके मार्गदर्शन में उनका डीबी पथक और इन्होंने कार्रवाई की है. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या खिंडसी तलाव येथे सकाळी 11 वाजता नागपूरच्या रामसुमेर बाबानगर येथील एका युवकाने जिम ट्रेनरने उडी मारून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रामटेक पोलिसांनी खिंडसी तलाव येथून ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामसुमेर बाबानगर येथील रहिवासी बिपिन मोतीराव चवडे हे अनेक वेळा रागावून घरातून निघून जात होते, त्यामुळे परिवारातील लोकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी देखील रागाच्या भरात मृतकाने सकाळी 9 वाजता घर सोडले आणि खिंडसी तलावात उडी मारून आत्महत्या केली. खिंडसी तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला याची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. स्थानिक गोताखोर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत.
शहरामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांशी संगम्मत करून वाटेल तशी होल्डिंग जाहिरात फलक उभारून शहर विद्रूप करण्याच्या प्रकारांना लगाम घालण्यासाठी नगरविकास विभागाने 2022 होल्डिंग पॉलिसी आणली होती. मात्र या पॉलिसीतील तरतुदींना जाहिरातदारांनी किराची टोकली दाखवली आहे. मुंबई घाटकोपर सारखीच घटना नागपुरातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शहरात आजपासून विविध भागातील जाहिरातांचे फलकांचे सर्वेक्षण केले जाणार असल्यामुळे किती अनधिकृत फलक हटविले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेले होल्डिंग पॉलिसीच्या नियमापेक्षा तिप्पट मोठे होते. ते नियमानुसार उभारले असते तरीही आपत्ती ओढवली नसती किंवा हानी कमी झाली असती. या घटनेनंतर नागपुरातीलही मोठ्या जाहिरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष आणि व्यावसायिक कंपन्यांमध्ये जाहिरात फलकांची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. राजकीय नेत्याचे वाढदिवस विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठमोठे फलक लावले जात आहेत. काही फलक परवानाप्राप्त जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून तर काही अनधिकृत आहेत. उंचच उंच होल्डिंग्स लावून येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधण्याचे काम जाहिरातदारांकडून केले जात आहे. अशा उंचावरील फलकांना वादळी वाऱ्याचा धोका असतो. वाऱ्यामुळे फलक वाकण्याच्या किंवा कोसळण्याच्या काही घटना नागपुरातही घडल्या आहेत. मात्र हा धोका लक्षात न घेता सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता फलक लावणे सुरूच आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता महानगरपालिका जागी झाली आहे आणि आजपासून होल्डिंग्सचे सर्वेक्षण करून कारवाई केली जाणार आहे. घाटकोपरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने तातडीने दखल घेऊन माननीय आयुक्त महोदयाने नागपूर महानगरपालिका सीमेचे खाजगी जागेवर किंवा जिथे कुठे होर्डिंग्स उभारलेले आहेत त्या होर्डिंग्समुळे पण अशी कुठली घटना घडू नये या अनुषंगाने माननीय आयुक्त महोदयाने अर्जंट मीटिंग घेऊन वॉर्निंग दिलेली आहे आकाशचिन्ह परवाना विभागाला की नागपूर महानगरपालिका सीमेत जेवढेही होर्डिंग्स असेल त्या होर्डिंग्सवरती साईट टू साईट व्हिजिट करून प्रत्येक होर्डिंगची माहिती कलेक्ट करणे माहिती ह्या अनुषंगाने की त्याचा आकार किती आहे त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कशी आहे ह्या अनुषंगाने ही पूर्ण माहिती गोळा करण्याचे माननीय आयुक्त महोदयाने आदेश दिलेले आहे आणि त्या आदेशाची पूर्तता होण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाने 2 टीम्स फॉर्म केलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत. एका टीममध्ये जवळपास 3 कर्मचारी आहेत आणि त्यांना व्हेकल प्रोव्हाइड केलेलं आहे. ते टीम शहरातील प्रत्येक होर्डिंगवरती जाऊन ही जी त्याचा आकार किती आहे त्याची स्टॅबिलिटी कशी आहे ह्या सगळ्या त्या स्ट्रक्चरची स्थिती कशी आहे हा सगळा डाटा 15 दिवसात गोळा करण्याचे काम आजपासून सुरू झालेलं आहे. मेडिकलमध्ये मागील 10 ते 12 वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्यात 6 ते 7 हजार रुपये वेतन देऊन कंत्राटदार व व्यवस्थापकाकडून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरू आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. याविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी व सुरक्षा रक्षकाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 10 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी दिला आहे. आज या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. जे 108 कर्मचारी मेडिकल कॉलेज प्रशासनने 1 मे भारतीय मजदूर संघच्या दिवशी प्रशासनाने काढून टाकले या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं. दुसरी मागणी या कर्मचाऱ्यांचे मिनिमम वेजेस गेल्या अनेक वर्षापासून जे युनिटी कंपनी युनिटी सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीने नाही दिले ते डिफरंट काढून यांचे पैसे द्यावे ही एक मागणी आहे. दुसरी मागणी हे कर्मचारी जे आहे सिक्युरिटी गार्ड जेवढे आहे हे सारे 12 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि 12 वर्ष काम केल्यावर कोरोना काळात एवढी मेहनत करून पेशंटचे जीव वाचवल्यावर या स्वतःचे जीव धोक्यात टाकून जी मेहनत त्यांनी केली आहे यांचा काही विचार न करता 108 कर्मचाऱ्यांना टाकून काढून दिलाय ही एक मागणी आहे. दुसरी मागणी आहे अभिजित कंपनी ही कंपनी गेल्या 8 वर्षापासून या कर्मचाऱ्यांचं दोहन करत आहे. यांना पेमेंट फक्त 6000 रुपये देत आहे आणि सरकारकडनं कंपनी आणि प्रशासनाचे जे अग्रीमेंट झाले आहे ते 1100 रुपयाचे आहे. ते 1100 रुपये देत नाही मिनिमम वेजेस तर कधीच दिला नाही आणि यांना फक्त 6000 रुपये देत आहे. तर ती एक मागणी आहे. 4 कर्मचाऱ्यांना कामावरनं त्यांनी कमी केलं आहे ते युनियन मध्ये आले म्हणून
या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कनान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांनी भरलेले टाटा पिकअप वाहन दुकानात घुसले, त्यामुळे दुकानदार व घरमालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले, तर पिकअप वाहन चालकाने तेथून पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 6:30 सुमारास बोर्डा रोडवरून कामठीकडे टाटा पिकअप वाहनात गोवंश कत्तलीसाठी नेले जात असताना जवाहरलाल नेहरू रुग्णालयाजवळ चालकाचे वाहनावरील ताबा सुटला. कांद्री येथील रहिवासी राजू सरोदे यांच्या घरात वाहन घुसवून चालक फरार झाला. पिकअप वाहनात बेदम बांधलेली 7 गुरे स्थानिक नागरिकांनी बाहेर काढली, तर घराची दुर्व्यवस्था होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कनान पोलीस ठाण्याचे पथक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व क्रेन मशीनच्या सहाय्याने पिकअप वाहन घराबाहेर काढले. कनान पोलीस पुढील तपास करीत आहे. व्यवस्थापकाने मालकाला लावला चुना, 20 लाखांचा बनावट कूलर्सची विक्री. 8 टन गोमासाने भरलेला ट्रक जप्त, मध्यरात्री केली जात होती गोमासाची वाहतूक. आणि खिंडसी तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, घरगुती वादातून जिम ट्रेनरची आत्महत्या. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.